नर्मदे हर आम्ही आता सीताराम आश्रम मध्ये पोहोचलेलो आहोत। इथं प्रसादाची वगैरे सोय आहे। इथं प्रसाद करून थोडा वेळ आम्ही आराम करणार आहे। आमचे जे बाकी जे सहयोगी आहेत ते येण्याचे बाकी आहे। इथं सीताराम महाराजांचा फोटो आहे। इथं मंदिर आहे सीताराम महाराजांचा, ठीक आहे। इथं फोटो आहेत इथं आणि सर्व इथं सुविधा आहे प्रसादाची। तर आम्ही थोडा वेळ बसून इथं प्रसाद घेणार आहोत आणि जे आमचे बाकी सहयोगी मागे आहेत त्यांची वाट बघणार आहोत। आणि ते आल्यानंतर आम्ही इथून खाली नदीला खाली उतरून त्याच्यानंतर मग आम्ही त्या तीरावर जाणार आहोत। आता आपण जर बघितलं इथं बरीचशी जी मंडळी जी बसली आहेत ही पण सर्व मराठी महाराष्ट्रीयन मंडळी आहेत। आपले सहयोगी वगैरे इकडे बसलेले आहेत, बाकी जे इकडे बाकी लेडीज वगैरे बसलेले आहेत। आणि ही जे समोर आपल्याला जे गेट दिसतंय त्याच्या बाजूला नर्मदा मैया आहे। तर इथून जरासं खाली उतरून आपण थोडं अर्धा किलोमीटर किंवा 1 किलोमीटर चालत जाणार आहोत आणि तिथं होडीमध्ये बसून त्या तीरावर जाणार आहोत। आणि मग त्याच्यानंतर आम्ही संकल्प सोडणार आहोत कन्यापूजन वगैरे। हे तुम्ही बघू शकता नर्मदा मैयामध्ये उतरण्याची जागा ही इथं। इथून थोडंसं चालून दूरपर्यंत जर आपण गेलो तिकडं तर तिकडं होडीने बसून आम्हाला तिकडं जायचं आहे। पण जे आयोजक आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की इथंच तुम्हाला प्रसाद वगैरे घ्यायचं आहे आणि बाकी लोक येण्याची वाट बघायची आहे। तर आम्ही आता सीताराम आश्रममध्ये आहोत। नर्मदे हर